आता बातमी आहे नागपुरातून नागपूर मेट्रोला दरवाढ चांगलीच भोवलेली आहे कारण सलग दुसऱ्यांदा त्यांना सवलतीचा उतारा घ्यावा लागलाय काही दिवसांपूर्वीच त्यांनी शालेय विद्यार्थ्यांना तिकीट दरात सूट दिली होती आता नागपूर मेट्रोनं ना पदवीच्या विद्यार्थ्यांनाही तिकीट दरात तीस दरा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे विद्यार्थ्यांना ओळखपत्र दाखवून तिकीट सवलत घेता येणार आहे याबद्दल आणखी माहिती घेऊया आपला प्रतिनिधी रजत वशिष्ठ आता आपल्या सोबत आहे तर रजत यापूर्वी नागपूर मेट्रोने दरवाढ केलेली होती आणि आता बाड़ सवलतींपाठोपाठ सवलती देण्यात येतात काय अर्थ घ्यायचा याचा एकानंतर एक असे चार वेळेला दरवाढ जी आहे ती नागपूर मेट्रोकडून करण्यात आलेली होती आणि त्यामुळे रोज प्रवास करणारे आणि खास करून जे जो विद्यार्थी वर्ग आहे त्यांच्यामध्ये प्रचंड नाराजी होती आणि ही नाराजी फक्त तोंडीच राहिली नव्हती तर मेट्रोच्या प्रवाशी संख्येमध्येही कमालीची घट झालेली होती जवळपास एक लाख चाळीस हजारच्या घरातून मेट्रोचं जी रोजची प्रवासी संख्या जी आहे ती एक्क्याण्णव हो हजार ऐंशी हजार पंच्याऐंशी हजारपर्यंत खाली खाली आलेली होती आणि त्यामुळे सात फेब्रुवारी रोजी मेट्रोने निर्णय घेतलेला होता की बाराव्या वर्गापर्यंत शिकणारे जे विद्यार्थी आहे त्यांना मेट्रोच्या प्रवासामध्ये तीस टक्के सूट दिली जाणार आहे आणि आता त्याच सुटीच्या योजनेचा विस्तार करण्यात आलेला आहे आणि आता पदवीपर्यंत शिकणारे जे विद्यार्थी आहे पॉलिटेक्निकला जे शिकणारे विद्यार्थी आहे आय टी आय करणारे जे विद्यार्थी आहे त्यांना पण ही सूट मिळणार आहे हे जे सर्व विद्यार्थी यांना तिकीट काउंटरवर आपल्या शालेय किंवा महाविद्यालयीन आयडेंटिटी कार्ड दाखवून ही सूट मिळवता येणार आहे सोबतच जो एक मासिक मेट्रो कार्ड काही विद्यार्थी पडतात आहे त्यामुळे कुठेतरी जी घटती मेट्रो प्रवासी संख्या आहे ती पुन्हा सावरण्यासाठी त्याला कुठेतरी लगाम लावण्यासाठी मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतलेला आहे आणि तीस टक्केची जी, जी सूटची योजना बाराव्या वर्गाच्या विद्यार्थ्यांपर्यंत होती ती आता पदवी पर्यंत शिकणारे जे विद्यार्थी त्यांना मिळणार आहे आजपासून या योजनेची अंमलबजावणी जी आहे ती सुरू केली जात आहे ठीक आहे धन्यवाद रजत या सगळ्या ए बी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट